स्टार्ट. रयत क्रांती संघटनेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मिळावा अशी सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे, इच्छा आहे. 2019 या मतदारसंघामध्ये मोठी तयारी आम्ही केलेली होती. गावगाड्यातला शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार, आलुतेदार हा सगळा आमच्या बरोबर होता. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक विकासाची गंगा हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आणलेली होती. अनेक ठिकाणी आम्ही संवाद मेळावे घेतले, शेतकऱ्यांच्या परिषदा घेतल्या, आढावा बैठका घेतल्या. पाण्यात रस्त्यापासून शेतीच्या पाण्यापर्यंत, शेतीच्या पाण्यापासून चारपट जमीन निर्मूलन कार्यक्रमापर्यंत ते आरोग्यापर्यंत अशा अनेक स्तरामध्ये त्या काळामध्ये आम्ही काम केलेलं होतं. आणि जनतेला वाटत होतं की आपल्या शीतकूज करणारा, आपल्या वांदावर येऊन बसणारा, पारावर येऊन बसणारा, आपल्यावर बोलणारा लोकप्रतिनिधी ह्या मतदारसंघातनं गेला पाहिजे. परंतु युतीच्या वाट्याला ती जागा शिवसेनेला गेली, दोन पावलं आम्ही मागं सरलो. यावेळी आमची एकच मागणी होती की बाबा, हे रान आम्ही नांगरलं तर, खुरटलं तर, दगडं वेचलेली होती, बांधबंदिस्त केलेला होता, पेरणी केलेली होती, कणस चांगली आलेली होती, टपूर धान होतं, पण त्या खड्यावरची रास आम्हाला भरता आली नाही. आम्ही आनंदानं दुसऱ्याला दान केली, कारण शेतकरी तिची माई माऊली सुफानं दान वाढते. आणि म्हणून मला वाटतं की एकदा आमच्या बी झोळीत दान पडावं आणि ते शेतकऱ्यासाठी पडावं ही भूमिका घेऊन मी रयत क्रांती संघटनेला हा मतदारसंघ मागितलेला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा, तो जर निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही असू, कारण आमचा संघर्ष प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, वाडा विरुद्ध गावगाडा, महाविकास आघाडी ही लुटारूंची आघाडी आहे. आणि ही आघाडी गाडायसाठी आम्ही जीवाचं प्राण करून आणि देशाचं एक धुरंधर नेतृत्व जे लाभलेलं आहे ते आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी रयत क्रांती संघटना या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणानं महायुतीबरोबर काम करतो.